और अब खबरें विस्तार से। चंद्रपुर जिले के ताड़ोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प की एक बड़ी घटना सामने आई है। ताड़ोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प में बाघ के हमले में वनरक्षक महिला की मौत हो गई। ये घटना ताड़ोबा के कोलारा वन परिक्षेत्र में घटी। व्याघ्र गणना की पूर्व तैयारी करने के लिए कोर क्षेत्र में गए महिला वनरक्षक पर बाघ ने हमला कर दिया। बाघ के हमले में महिला वनरक्षक 43 वर्षीय स्वाति ढूमने की मौत हो गई। इस घटना से वन विभाग में खलबली मची है। ताड़ोबा के कोलारा वन परिक्षेत्र के कक्ष क्रमांक 97 व्याघ्र गणना की पूर्व तैयारी करने के लिए महिला वनरक्षक गई थी। इसी बीच बाघ ने उन पर हमला कर दिया। उनके साथ 4 वन मजदूरों ने बाघ को भगाने का प्रयास किया, लेकिन बाघ वनरक्षक को जंगल के अंदर ले गया। घटना की जानकारी मिलते ही वरिष्ठ अधिकारी घटनास्थल पर पहुंचे और शव की तलाशी ली। बाइट ताड़ोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा वन परिक्षेत्रातील कोलारा निरीक्षक क्षेत्रामध्ये एक अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। आमची वनरक्षक श्रीमती स्वाती डुमणे व त्यांचे 4 सहकारी आज सकाळी गस्त करत असताना व सोबतच ऑल इंडिया टायगर एस्टिमेशन या एक्सरसाइजमध्ये जो साईन सर्वे असतो तो करत असताना सकाळी साधारणतः 4-4.5 किलोमीटर कोलारा गेट ते 97 कंपार्टमेंटमधील वॉटर होल इथपर्यंत चालत गेल्या। त्यांना समोर साधारणतः 200 मीटरवरती समोर वाघ बसलेला दिसला आणि त्यांनी मार्गामध्ये वाघ बसलेला असल्यामुळे साधारणतः अर्धा तास तिथे वाट बघितली आणि न मागे न फिरता त्यांनी एक वाट काढण्याचा प्रयत्न केला जिथे खरोतर वाट नव्हती आणि त्या दाट जंगल असल्यामुळे त्यांना तिथून बाहेर पडता आलं नाही आणि वाघाला चाहूल लागल्यामुळे अचानकपणे वाघाने त्यांच्यावरती तिथे हल्ला केला आणि अशातच त्यांचा एक दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। शवविच्छेदनासाठी त्यांचे पार्थिवास चिमूर येथे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले आहेत आणि पुढील कारवाई वनविभाग करत आहे। त्यांच्या परिवाराला संपूर्ण मदत करण्याची कारवाईसुद्धा वनविभाग करत आहे आणि जी एक्सरसाइज आपण आजपासून सुरू केलेली होती ती आजपासून आपण तुर्तास स्थगित करत आहोत। परंतु वनविभागाचं जे नियमित काम असतं गस्तीचं आणि बऱ्याचदा ही गस्त ही ऑन फूट आमचे सर्व कर्मचारी करतात तर ती अजूनपर्यंत कर्मचारी करत आहे आणि अशा प्रकारची ही घटना ताडोबाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडलेली आहे आणि अशा प्रकारची घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्ही सर्वजण कारवाई करत आहोत।